Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Students, welcome to Yash Academy Karad. In this video, we will study the, one of the methods of preparation of ethers. Ethers are prepared from dehydration of alcohols. Can you recall what is dehydration of alcohols? In standard 11th, you learn in hydrocarbons the dehydration of alcohols. This reaction is used to prepare corresponding alkenes. So, what is dehydration of alcohols? It is a reaction in which there is a removal of water molecule from an alcohol. Jay पाण्याचा मॉलेक्यूल काढून टाकण्याच्या प्रोसेसला म्हणायचं डीहायड्रेशन अँड डिहायड्रेशन दॅट इज रिमोल ऑफ वॉटर मॉलेक्युल वॉटर मॉलेक्युल फ्रॉम द रिॲक्शन इज अ बाय युझिंग डिहायड्रेटिंग एजंट लाईक कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲक्स ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट ॲज वेल ॲज ए कॅटालिस्ट

म्हणजे अल्कोलच्या एकाच मधून पाणी काढणं त्याला म्हणायचं मॉलिक्युलर डिहायड्रेशन आणि इंटरमॉलिक्युलर इंटर इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन मीन्स देर इज अ रिमोल ऑफ ए मॉलिक्युल ऑफ वॉटर फ्रॉम टू मॉलेक्युल्स ऑफ अल्कोल म्हणजे दोन्ही प्रोसेसमध्ये पाण्याचा मॉलेक्युल रिमूव्ह केला जातो आता आपण इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोलस विचारात घेऊया

म्हणजे अशा पद्धतीची ती रिॲक्शन असणार आहे दिस रिॲक्शन इज नोन ॲज अ इलिमिनेशन रिॲक्शन अँड इट फेवर्स ऍट अ हाय टेम्परेचर निअर अबाउट फोर हंड्रेड अँड फॉर्टी थ्री केल्वीन म्हणजे अशा पद्धतीनं ही रिॲक्शन घडताना आपल्याला पाहायला मिळते हा जो कार्बन असणार आहे तो अल्फा कार्बन म्हणजे कार्बन होल्डिंग हायड्रॉक्सिल ग्रुप इज कॉल्ड अल्फा अँड नेक्स्ट अल्फा इज कॉल्ड बीटा हायड्रोजन असं म्हटलं जातं म्हणजे इथं हा बीटा कार्बनवरचा हायड्रोजन आणि अल्फा कार्बन ऍटमवरचा ओ एच टू फॉर्म ए वॉटर मॉलेक्युल आणि त्या पद्धतीनं अल्किन्स ही तयार केली जातात आता एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे की इफ धिस रिएक्शन म्हणजे मॉलिक्युलर डिहायड्रेशन इफ धिस रिॲक्शन इज नॉट सफिशियंटली हिटेड देन अल्कोल्स डू नॉट डिहायड्रेट टू करस्पॉन्डिंग अल्किन्स बट रिॲक्ट विथ अनादर वन अनादर अल्कोहोल टू फॉर्म अँड इथर म्हणजे या रिॲक्शन मध्ये अपेक्षित तापमान जे फोर हंड्रेड फॉर्टी थ्री केलविन असणार आहे ते जर आपण तिथंपर्यंत जर रिॲक्शन जर हिट केली नाही तर डिहायड्रेशन अल्किन्स तयार होणार नाहीत पण काय होईल त्यामध्ये अल्कोहोलस एकमेकाशी रिॲक्ट होतील आणि त्यापासून इथर तयार केला जाईल त्याला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन असं म्हटलं जात आता इथं आपण बघूया हे दोन अल्कोलचे मोलेक्युल्स आहेत पहा वेन हिटेड विथ इन इन कॉन्सन्टेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड ऍट अ लो टेम्परेचर देन देर इज अ रिमोल ऑफ वॉटर मोलेक्युल अँड फॉर्म्स सिम्पल इथर म्हणजे अशा पद्धतीनं ही रिॲक्शन घडते की ज्या रिॲक्शनमध्ये इथं अल् पहिल्या अल्कोलचं प्रोटोनेशन होतं ऍडिशन ऑफ प्रोटॉन होतो आणि दुसरा अल्कोहोलचा मॉलेक्युल जो असणार ऍक्ट न्यूक्लिओ फाईल त्यामुळे ऑक्सिजनकडे ज्या दोन लोन पेअर्स आहेत त्यातले एक इलेक्ट्रॉन पेअर किंवा दोन इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रॉन डेपेसेंट जो पॉझिटिवली चार्ज कार्बन तयार होणारा आहे त्याकडं ते शिफ्ट केली जाते आणि त्या पद्धतीनं हा इतर तयार केला जातो त्यामुळे दिस रिॲक्शन इज अ सबस्टिट्युशन रिएक्शन या पद्धतीनं हे डोनेट केलं जातं

अँड बिलो चारशे तेरा केल्वीन आणि त्यापेक्षा कमी तापमानाला रिॲक्शन फेवर मध्ये आपल्याला पाहायला मिळते हे सगळ्यात महत्वाचं आहे डोंट फॉरगेट कोणत्या परिस्थितीमध्ये हे विसरायचं नाही म्हणजे नाही आता इथं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ आपण बघूया फॉर्मेशन ऑफ अल्किन्स वेन इथेनॉल इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड ॲट फोर हंड्रेड अँड फॉर्टी थ्री केल्विन इथेन इज फॉर्म विथ एलिमिनेशन ऑफ वॉटर मोलेक्युल रिॲक्शन बघा हा इथनॉल ऑर इथा अल्कोल असेल वेन हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड एच ऍट फोर हंड्रेड अँड फॉर्टी थ्री केल्न त्यावेळेस काय होतं इथिन तयार होतं इथील सीएच टू डबल बॉन्ड सी एच टू हा अल्फा कार्बन वरचा ओ एच आणि बीटा कार्बन ऍटमवरचा एच ओ एच आणि एच कंबाइन्स टू फॉर्म वॉटर मॉलेक्युल या पद्धतीनं इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतं आता इथं काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे सो कीप इन माइंड ऑर युज रिमेंबर काय लक्षात ठेवायचं आहे बघा द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ डिहायड्रेशन डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द अल्कोल आता एक्झॅक्ट कंडिशन्स म्हणजे काय व्हॉट आर एक्झॅक्ट कंडिशन एक्झॅक्ट कंडिशन याचा अर्थ प्राइमरी सेकंडरी टर्शरी अल्कोल्स हे तीन टाइप्स तुम्हाला माहित आहेत त्यामध्ये जर प्रायमरी सेकंड टर्शरी आपण वेगवेगळे अल्कोहोल जर घेतले तर रिक्वायर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड इज अ डिफरंट फॉर इच अल्कोल एज वेल एज टेम्परेचर अल्सो म्हणजे टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फुरिक ऍसिड हे प्रत्येक साठी वेगळं असणार आहे आणि त्यामुळं जो डिहायड्रेशन होणारा आहे तो किती लवकर पाण्याचा मॉलिक्युल रिमूव्ह करतो त्यावर तो त्या रिॲक्शनच टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फ्रिक ऍसिड हे ठरलेलं असणार आहे सेकंड इज ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहल्स इज इन द ऑर्डर ऑफ टर्शरी अल्कोहल्स आर इझिली डिहायड्रेटेड दॅन सेकंडरी अल्कोहल्स सेकंड्री अल्कोहल्स आर इझिली डिहायड्रेटेड दॅन प्रायमरी अल्कोहोल्स म्हणजे सर्वात डिहायड्रेशन लवकर कुणाचं होणार आहे तर टर्शरीचं आणि त्यामुळं त्यासाठी लागणार टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फ्रिक ऍसिड हे इतर सेकंड अँड प्रायमरी पेक्षा निश्चितच कमी असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की सेकंड अँड टर्शरी अल्कोहल्स अंडरगो डिहायड्रेशन टू गिव्ह अॅन अल्किन्स म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या ज्यावेळी तुम्हाला सी क्यू येईल किंवा यावर प्रश्न येईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं आणि त्याप्रमाणे सोडवणं अपेक्षित असणार आहे ना प्रिपरेशन ऑफ इथर पर्टिक्युलरली डाय इथाईल इथर दॅट इज इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोल्स वेन अँड एक्सेस ऑफ इथेनॉल और इथाईल इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फरिक ऍसिड और फॉस्फॉरिक ऍसिड ऍट फोर अँड थर्टीन केलविन इट गिव्स डाय इथाइल इथर ॲज अ सिम्पल इथर ए रिॲक्शन आता आपण बघूया टू मॉलेक्युल्स ऑफ इथेनॉल फर्स्ट मॉलेक्युल अल्कोलचा हा दुसरा अल्कोलचा इथलाल्कोलक्युल रिएजन कॉन्सन्ट्रेटेड ऑफ फोर डिहायड्रेटिंग एजंट एज वेल एज अ कॅटलिस्ट टेम्परेचर फोर हंड्रेड अँड थर्टीन केल्विन सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ डाय इथाइल इथर इथं मग यापूर्वी सांगितल्याप्रमाणे इथं सेकंड मॉलिक्युल ऑफ इथल अल्कोलॅक्स ऍज अ न्यूक्लिओ फाईव्ह त्यामुळं कडे असणारे एक इलेक्ट्रॉन पेयर किंवा दोन इलेक्ट्रॉन्स हे इकडं शिफ्ट केले जातात की ज्यावेळेस टू रिॲक्शन मेकॅनिझम हे आपल्याला पाहायला मिळतं आणि ते इथं तयार होतो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला जाईल मेकॅनिझम आपण शॉर्ट मध्ये बघूया थ्री स्टेप्स आहेत स्टेप ऑन प्रोटोनेशन ऍडिशन ऑफ प्रोटॉन सपोज दिस इज द फर्स्ट मॉलेक्युल ऑफ अल्कोल यामध्ये होतं काय तर फ्रॉम सल्फ्युरिक ऍसिड एच प्लस आयन इज अवेलेबल इट गिव्स प्रोटॉन एच प्लस आयन एच प्लस आयन इज इलेक्ट्रॉन डेपिसेंट आणि त्यामुळं पहिल्या मॉलिक्युलमध्ये पहिला मॉलेक्युल जो अल्कोहलचा असणारा आहे त्याचं प्रोटोनेशन होतं प्रोटोनेशन होतं ॲडिशन ऑफ प्रोटॉन होतं म्हणजे नेमकं का काय होतं तर इथं जर आपण पाहिलं तर ऑक्सिनॅज टू लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्यातले टू इट कॅन डोनेट टू इलेक्ट्रॉन्स टू इलेक्ट्रॉन डेपिसेंट प्रोटॉन आणि मग तिथं हे प्रोटोनेटेड अल्कोल तयार होतं हे जे तयार होतं हे प्रोटोनेटेड अल्कोल आणि मग अशा प्रोटोनेटेड अल्कोल वर सेकंड स्टेप आपल्याला पाहायला मिळते की ज्यामध्ये देर इज अटॅक ऑफ न्यूक्लिओ फाईल म्हणजे इन दिस केस सेकंड मॉलिक्युल ऑफ इथनॉल ऍक्स एज अ न्यूक्लिओ फाईल अँड इट अटॅक्स फ्रॉम द साईड अपोजिट टू दॅट ऑफ लिव्हिंग ग्रुप दॅट इज वॉटर सो त्याला आपण म्हणजे रिॲक्शन मेकॅनिझम इथं पाहायला मिळतं हा प्रोटोनेटेड अल्कोल फर्स्ट मॉलेक्युल असेल हा सेकंड मॉलेक्युल ऑफ इथल अल्कोल यातले एक इलेक्ट्रॉन पेअर इकडे शिफ्ट होते म्हणजे या दोघांच्या मध्ये इकडे ज्यावेळी अटॅक होईल त्यावेळे या दोघांच्या मध्ये बंद निर्माण होईल त्याच वेळी ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन वरचा पॉझिटिव्ह चार्ज काढून टाकण्यासाठी ही इलेक्ट्रॉन पेरीकडं शिफ्ट केली जाते त्यामुळे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि इथं ऑक्सिजन आणि हा कार्बन यांच्यामध्ये नवीन बॉन्ड तयार होतो एस टू रिॲक्शन मेकॅनिझम आणि थर्ड स्टेप इज अ डी प्रोटोनेशन दॅट इज रिमूव्हल ऑफ प्रोटॉन प्रोटॉन इथं कसा रिमूव्ह होतोय पहा कडे इथं परत एक एच आहे इलेक्ट्र ऑक्सिजन कड पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जर नाहीसा करायचा असेल तर मग मात्र ही इलेक्ट्रॉन पेयर ऑक्सिजन कडे शिफ्ट करायला पाहिजे आणि एच प्लस फ्री करायला पाहिजे या पद्धतीने एच प्लस फ्री होतो जो एच प्लस सुरुवातीला फर्स्ट स्टेप मध्ये ऍसिड मधून आला तोच पुन्हा जनरेट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मग शेवटची स्टेप जी असणारी आहे ती इथं डायथाइल इथर या रिॲक्शन मध्ये फायनल प्रोडक्ट मिळताना आपल्याला दिसतो म्हणजे अशा पद्धतीनं तीन स्टेप्स मधून ही रिॲक्शन घडते ओके नाव यु हाव टू रिमेंबर वन्स अगेन द इम्पॉर्टंट पॉइंट इन डी एसिडिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोल्स पर्टिक्युलर दिस इज द लिमिटेशन लिमिटेशन म्हणजे नेमकी काय आहेत बघा इथं बोथ रिॲक्शन कॉम्पीट विथ इच अदर म्हणजे इथं इलिमिनेशन आणि सबस्टिट्युशन अँड बोथ आर कंट्रोल्ड बाय द टेम्परेचर इथं दोन्हीचं टेम्परेचर पाहिलं तर टेम्परेचर डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळतो इथं इथेनॉल घेतलेलं आहे एकदा चारशे त्रेचाळीसला इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट सल्फ्रिक ऍसिड इट केलं की इलिमिनेशन होतं आणि अल्किन्स तयार होतं त्याला इंट्रामोलिक्युलर डिहायड्रेशन आपण म्हणतो आणि इथेनॉलच चारशे तेरा केल्विनला इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रे सल्फ्रिक ऍसिड जर इट केलं तर सबस्टिट्युशन होतं आणि इथं टू रिॲक्शन मेकॅनिझम पाहायला मिळतं आणि डाय इथाईल लिथर तयार होतं पाणी तर रिमूव्ह होतोच परंतु ते इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन असणार आहे म्हणजे या पद्धतीनं मध्ये एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला कुठेही ये अडचण येणार नाही आणि तुम्ही हे लक्षात ठेवाल याची अपेक्षा आहे धन्यवाद